सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया सकाळच्या बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये. कल्याण पूर्वेत बिअर शॉप चालवणाऱ्या महिलेच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन साखळी चोरून पसार झालाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरांनी केलेल्या ओढत आणि चैन तेथेच खाली पडल्याने चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही. कल्याण अहमदनगर हायवेवरती अहमदनगर वरून ठाणेच्या दिशेने येणाऱ्या एसटीचा सावर्णे गावापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती अपघात झाला आहे. यामध्ये सुदैवाने कोणतेही प्रवासी जखमी झालेले नाहीत. चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यातील विक्रमी उष्म्यामुळे राज्यभरातील धरणांमधून 27% उपयुक्त पाणीसाठा कमी झाल्याने सध्या केवळ 44% साठा शिल्लक आहे. मुंबईतील धरणात 27% तर ठाणे जिल्ह्यासाठी धरणात 45% जलसाठा उतरला आहे. या साठ्यात वाढत्या तापमानामुळे वेगाने होत असलेली घट पाहता येत्या काही दिवसात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोस्ट आणि खासगी कुरिअर कंपन्यांच्या कार्यालयांची श्वान पथकामार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. अंमली पदार्थावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थाची विक्री आणि तस्करी होऊ नये यासाठी पोस्ट कार्यालय आणि खासगी कुरिअरच्या गोडाऊनची तपासणी श्वान पथकाद्वारे केली जाणार आहे. ही माहिती स्वतः पोलीस अधीक्षक सातपुते यांनी दिली आहे. राज्यात तापमानाचा पारा किंचित घटला असला तरी 2 दिवसात उत्तर महाराष्ट्रात काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. उन्हाचा विक्रमी चटका देऊन एप्रिल महिना सरला. सध्या कमाल तापमानात किंचित घट नोंदवण्यात येत असली तरी काही भागात तापमानातील वाढ कायम आहे. त्याबरोबरीने राज्यात पावसाळी वातावरणही तयार होत आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढच्या बातम्या. चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधाचा पुरवठा करणाऱ्या अमेझॉन या ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या पोर्टल विरोधात अन्न व औषध प्रशासनाने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून विविध संकेतस्थळावर गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाची नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याची पडताळणी करण्यासाठी विविध संकेतस्थळावर चिठ्ठीशिवाय या औषधाची मागणी प्रशासनाने केली आहे. यामध्ये अमेझॉन या पोर्टलवर एअर केअर या ब्रँड नावाने गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे आढळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित फ्रान्स दौऱ्यापूर्वी आपण भारतीय नौदलाच्या P-75 इंडिया प्रकल्पात सहभागी होऊ शकणार नसल्याचे फ्रान्समधील संरक्षण क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या नेव्हल ग्रुपने म्हटले आहे. या प्रकल्पात 6 पारंपरिक पाणबुड्या भारतात तयार केल्या जाणार होत्या. कुणालाही कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही असे सांगतानाच लसीकरणाच्या दुष्परिणामांची माहिती सार्वजनिक करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. शरीराबाबतची स्वायत्तता आणि समग्रता घटनेच्या अनुच्छेद 21 अन्वये संरक्षित करण्यात आले आहेत असे न्यायाधीश एल नागेश्वर राव व न्यायाधीश बी आर गवई यांच्या खंडपीठाने सांगितले आहे. जोपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे तोपर्यंत लस न घेतलेल्या लोकांवर सार्वजनिक ठिकाणी कुठलीही बंधने घालू नये अशीही सूचना त्यांनी केली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील सभेनंतर गृह विभाग ऍक्टिव मोड मध्ये आला आहे। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत। राज्यातील कायदा संदर्भात चर्चा तसेच ईद सण आल्याने राज्यातील आढावा घेतला जाणार आहे। महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री आज महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। डीजीपी कार्यालयात सकाळी 11 वाजता गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील आणि डीजीपी सह इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे। आता या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। देशातील बेरोजगारीचा दर एप्रिल मध्ये 7.83% पोहोचला आहे तर मार्च मध्ये हा दर 7.60% होता। सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे। भारतीय अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने एप्रिल महिन्याची आकडेवारी जाहीर केली असून शहरी भागात बेरोजगारीचा दर 9.22% होता तर मार्च मध्ये तो 8.28% होता। तर या बातम्यांसह इथेच थांबतोय। पाहत रहा News24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।